बजाज नगरमध्ये RH 113 मधील उघड्या ड्रेनेज लाईनमध्ये एक वळू कोसळून जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बजाज नगरमध्ये अंतर्गत भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे, मात्र भूमिगत ड्रेनेज लाईनच्या कामातून काही भाग वगळविण्यात आले आहे. या परिसरात सिमेंटच्या उघड्या धोकादायक ड्रेनेज लाईन असून त्याच्या मुख्य जनावरांसह लहान बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच उघड्या ड्रेनेज लाईनवर ढापे नसल्याने या भागात दुर्गंधी पसरून अनेकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अशा उघड्या ड्रेनेजमध्ये परिसरातील नागरिक शिळे अन्न आणि टाकाऊ भाजीपाला आणून टाकतात, त्यामुळे या पदार्थांवर ताव मारण्यासाठी मुख्य जनावरं तुटून पडतात. अशा वेळी पाय घसरून ही जनावरे नाल्यात कोसळून जखमी होतात. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास RH 113 मध्ये असलेल्या उघड्या ड्रेनेज लाईनमध्ये वळू कोसळून जखमी झाला, मात्र जखमी अवस्थेत त्यास बाहेर निघणे शक्य होत नसल्याने ही बाब सामाजिक कार्यकर्ता मीरा पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने वळूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती MIDC चे सहाय्यक अभियंता BS दिपके यांना दिली. घटनेची माहिती मिळताच दिपके यांनी क्रेन बोलावून घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ड्रेनेज लाईनमध्ये अडकलेल्या वळूला क्रेनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे प्रत्यक्षदर्शींचा जीव भांड्यात पडला. या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन MIDC प्रशासनाने भेदभाव न करता सर्व भागात भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली.